एक दोन ओळी तुमच्या एखाद्या कवितेतल्या समज तुम्ही छान अशा सुरात ऐकवल्यात, म्हणजे ती अख्खी कविता ऐकू छोटीशी. अनेक मुलाखतींमधनं ऐकलेली आहे, पण तू सूर म्हणालास म्हणून मला ते मायलेकींच्या नात्याची ती कविता आहे ती पटकन म्हणते. दोन गरीब मायलेकी आहेत आणि ती इतर पालकांना बघते की छान सजलेली आहे ह्याची आई, त्याचे बाबा पॉश मोबाईल हातात घेऊन फिरतात, माझी आई मात्र एकदम साधी आहे. मग ती आईला काय म्हणते आणि आई तिला काय समजावून सांगते, दागिना नावाची कविता आहे. माये माझे ऐक एक, बोल लाडाची माझी लेक, हात तुझा कारिताच अंगठी घाल बोटात, किती सुंदर दिसत्याले माझी माय माझी माय. मग धरक माझ बोट तुझ्या नाजूक शा बोटात, जणू हिराग वळशात माझी बाय माझी बाय. तरी मुलीला पटलं नाही. गळा का तुझा रिताच घाल ना हार गळ्यात, किती सुंदर दिसत्याले माझी माय माझी माय. मग घाल ग मिठी गळ्याशी तुझ्या नाजूक शाहातानी. मुलगी समोरून धावत येते आणि समजा मिठी मारते असं इमॅजिन कर. मग घाल ग मिठी गळ्याशी तुझ्या नाजूक शाहातानी, जणू ही राग कोंदनात माझी बाय माझी बाय. तिचा चेहरा इकडे येईल ना दोन्ही हात असे असतील तर. तरी मुलीला पटलं नाही असा आविर्भाव आहे. माई पुढे सांगते की येलीला फुलनी झाडाले पान घाले तेला कोण, येलीला फुलनी झाडाले पान घाले तेला कोण, उमलून आलं सोन्याच लेन फुलून आलं तेच दागिन, चोराची नाही भीती ग माझी बाय माझी बाय माय माय.